नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सेतू अभ्यासक्रम इयत्ता पाचवीसाठी विषय परिसर अभ्यास भाग एक यामधील चाचणी क्रमांक दोन याचा आज आपण अभ्यास करणार आहोत चाचणी क्रमांक दोन ही कृतीपत्रिका नऊ ते चौदावर आधारित आहे याला गुण आहे दहा आणि वेळ आहे तीस मिनिटांचं विद्यार्थी मित्रांनो उत्तरं अतिशय काळजीपूर्वक लिहा कृतीपत्रिकांचा आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे पेपर सोडविताना न खाडाखोड करता आणि अतिशय सुवाच्य अक्षरामध्ये उत्तरं लिहायचे आपण एक एक करून प्रश्न बघूयात प्रश्न पहिला अ पुढील विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा इथं आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये काही चुका आहेत तर आपल्याला ते दुरुस्त करून परत लिहायचे याला गुण आहेत दोन म्हणजे प्रत्येक आकडा एक एक गुणासाठी आहे आपण पहिला बघूयात आपल्या शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे काम फुप्फुस करते बघा आपण अभ्यास केलेला आहे आपल्या शारीरिक हालचालींवर नियंत्रण करण्याचं काम फुप्फूस करतं का तर नाही हा शब्द चुकीचा आहे मग यासाठी काय पाहिजे नेमकं उत्तर तर आपल्या शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे काम मेंदू करतो लक्षात ठेवा उत्तर काय पाहिजे इथं मेंदू करतो म्हणून पूर्ण वाक्य परत आपण इथं लिहायचंय दुसरा आकडा बघा पिकांसाठी खत तयार करण्यासाठी ऑक्सिजन वायूचा उपयोग होतो आपण माहिती घेतलेली आहे की खत तयार करण्यासाठी ऑक्सिजन नाही तर दुसरा वायू वापरतात कोणता वापरतात तर पिकांसाठी खत तयार करण्यासाठी नायट्रोजन वायूचा उपयोग होतो व्यवस्थित लक्षात घ्या नायट्रोजन वायूचा उपयोग होतो त्यानंतर आपण ब प्रश्न बघूयात नैसर्गिक धाग्यांच्या कोणत्याही दोन स्त्रोतांची नावे लिहा प्रश्न नीट वाचायचं पा घाई करायचं नाही नैसर्गिक धाग्यांचे नावं विचारलेत का नाही तर हे धागे कशापासून मिळतात म्हणजे स्त्रोत त्यांची नावं आपल्याला द्यायचे आणि दोन स्त्रोत लिहायचे त्याला गुण आहे एक काय लिहिता येईल बघा आठवा तर आपल्याला नैसर्गिक जे धागे आहेत ते कापूस त्यानंतर मेंढी रेशीम कीटक ही नैसर्गिक धाग्यांच्या स्त्रोताची नावं आहेत आपल्याला स्त्रोत विचारलेत म्हणजे कशापासून हे नैसर्गिक धागे मिळतात विचारलंय म्हणून आपण इथं कापूस मेंढी रेशीम कीटक ही उदाहरणं लिहायची आहेत त्यानंतर पुढचा क आकडा बघा फक्त नाव लिहा म्हणजे आपल्याला फक्त उत्तराचा शब्द लिहायचा आहे आणि याला दोन गुण आहेत त्यातला पहिला आकडा काय आहे बघा पश्चिम व दक्षिण दिशेदरम्यान असणारी उपदिशा कोणती म्हणजे पश्चिम आणि दक्षिण दिशेच्या दरम्यानची मध्ये असणारी दिशा कोणती बघा आठवते का त्याचं नाव आहे नैऋत्य पश्चिम आणि दक्षिण दिशेच्या दरम्यान असणारी उपदिशा नैऋत्य आहे कडा कृत्रिम धागे आपल्याला फक्त नाव लिहायचं कृत्रिम धागेचं काय सांगता येईल तर नायलॉन आणि रेयॉन हं कृत्रिम धागे कोणते आहेत तर नायलॉन आणि रेयॉन ही त्याची उदाहरणं आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा बघा शिखर किंवा पर्वत सर करताना ऑक्सिजन सिलेंडर सोबत नेला जातो आणि का हा प्रश्न म्हणजे शास्त्रीय कारण आपल्याला विचारलंय आणि याच्यासाठी एक गुण आहे आपण ज्यावेळेस डोंगरावर चढतो शिखरावरती चढतो सर करणे याचा अर्थ डोंगरावरती चढणे वर चढणे ठीक आहे तर डोंगरावर जाताना आपण पाठीवरती ऑक्सिले ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन जातो तर असं का करतो विचारले बघा आता काय कारण लिहिता येईल त्याचं तर शिखरावर किंवा पर्वतावर जस जसे वर जावे तस तसे हवा विरळ होते आणि त्यामुळं आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून शिखर पर्वत शिखर किंवा पर्वत सर करताना ऑक्सिजन सिलेंडर हा सोबत नेला जातो लक्षात आलं पर्वतावर किंवा शिखरावरती जाताना जसं वर, वर, जाता वर जावं तशी हवा विरळ होते आणि आपल्याला श्वास घेता येत नाही म्हणजे गुदमरलं जातं म्हणून आपण सोबत ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन जातो त्यानंतर पुढं प्रश्न तिसरा आहे पुढील इंद्रियांचे कार्य लिहा हा प्रश्न परत दोन गुणांसाठी आहे आणि त्यातला पहिला आकडा बघूयात मेंदू मित्रांनो आपण याच्या आधी माहिती घेतलेली आहे आणि आपल्याला वेगवेगळ्या इंद्रियांचे कार्य पण माहीत आहेत आपल्याला इथं विचारलंय मेंदूचं कार्य काय लिहिता येईल लि बघा तर हालचालींवर नियंत्रण करणे आणि भावनांची जाणीव असणे हे मेंदूची कार्य आहेत आपण वेगवेगळ्या हालचाली करतो मग यामध्ये चालणं असेल पळणं असेल उड्या मारणं असेल प्रत्येक हालचाल ही मेंदू मार्फत नियंत्रित होते आणि आपल्याला भावना असतात राग येणं असेल किंवा चिडचिड होणं वेगवेगळ्या चीड़ प्रकारच्या ज्या जाणीव आहेत भावनांच्या तर हे सगळं मेंदूचं कार्य आहे त्यानंतर दुसरं इंद्रियाचं नाव आहे हृदय हृदयाचं कार्य काय बघा संपूर्ण शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवणे हे आपलं कार्य आहे आपल्याला माहित आहे आपल्या शरीरामध्ये रक्त असतं पण हे रक्त स्थिर नाहीये सतत शरीरभर रक्तवाहिन्यांमधून ते फिरत आहे आणि हे फिरतं किंवा खेळतं ठेवण्याचं काम हे हृदय करत असत यानंतर आपण प्रश्न चौथा बघूयात अपचन झाल्याने सतत उलट्या होत असतील तर कोणता घरगुती उपाय करावा बऱ्याच वेळेला काही खाण्यात बदल असेल किंवा अपचन जर झालं तर उलट्या होतात पा तर अशा वेळेला काय उपाय घरगुती करायला पाहिजे हा प्रश्न एक गुणासाठी आपल्याला विचारले याचं उत्तर काय लिहिता येईल बघूयात तर लिंबाचे सरबत घ्यावे म्हणजे शरीरामधील जे पाण्याचं प्रमाण कमी झालं असेल किंवा जे क्षार कमी झालेले असतील तर ते भरून येण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे लिंबाचे सरबत घ्यावे आणि पाचवा प्रश्न तुमच्या शाळेच्या इमारतीची लांबी नकाशात चाळीस सेमी दाखवली आहे जर नकाशातील प्रमाण एक सेंटीमीटर बरोबर एक मीटर दिले असेल तर शाळेची लांबी किती असेल हा एक गुणासाठी परत एक प्रश्न विचारलेला आहे माहिती काय काय दिली बघा शाळेच्या इमारतीची लांबी नकाशात चाळीस सेमी दिली आहे आणि प्रमाण पण दिले नकाशामध्ये नकाशा की एक सेमी बरोबर एक मीटर आहे तर खरोखर शाळेची लांबी किती असं आपल्याला विचारले नेमकं उत्तर कसं लिहायला पाहिजे बघा दिलेलं प्रमाण आहे एक सेंटीमीटर बरोबर एक मीटर ठीक आहे व त्याप्रमाणे नकाशामधली लांबी आहे चाळीस सेमी म्हणजे प्रत्यक्षात लांबी किती होणार चाळीस मीटर होणार म्हणजे पूर्ण वाक्यात उत्तर आपल्याला लिहिता येईल म्हणून शाळेची लांबी चाळीस मीटर असेल मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो आजचे जे चाचणीचे प्रश्न होते ते पूर्ण झाले आपण दहा मार्कांची चाचणी सोडवली मला वाटतं आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा की जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल